शासनाकडून घेतलेल्या रकमेचा अपहार केल्याप्रकरणी इचलकरंजीतील सार्थक मागासवर्गीय सहकारी संस्थेच्या संचालकाला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली जीवन बर्गे असं त्याचं नाव आहे न्यायालयानं त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली इचलकरंजी इथं सार्थक मागासवर्गीय सहकारी संस्था आहे या संस्थेसाठी शासनाकडून एक कोटी रुपये अनुदान मिळालं होतं त्यासाठी संस्थेचा सचिव सचिन भुते, संचालक अनिल पोवार दशरथ काळे जीवन बर्गे आणि गिरीश कोळी यांनी संगनमतानं खोट्या स्वाक्षऱ्या कागदपत्रं सादर केली होती शासनाकडून मिळालेली रक्कम संस्थेसाठी न वापरता त्याच्या व्याजासह एक कोटी सत्तावन्न लाख अठ्ठ्याहत्तर हजार रुपये स्वतःसाठी वापरून शासनाची फसवणूक केल्याचं लेखापरीक्षक दिलीप जाधव यांच्या निदर्शनास आलं होतं या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात त्या पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता त्यापैकी जीवन बर्गे याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली दरम्यान सचिन भुते आणि अनिल पवार हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत